असेल तर सामनामधून पण सातत्याने संजय राऊत हे काँग्रेसवर टीका करतात, बैठकीदरम्यान पण काही अशा गोष्टी करतात, तर सातत्याने संजय राऊतांकडून काँग्रेसवर हे जे होतंय बघा, पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे आणि आमचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधीजींनी याला स्वायत्तता देण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे पत्रकारितेमध्ये कोणाला काय लिहायचं ते त्याचं मत मांडतात आहेत, ते त्या मत मांडायला आम्ही कोणाचा विरोध करू शकतो असं मला वाटत नाही, आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत, त्यामुळे अलायन्स आणि त्यांचं मत मांडणं याला ते त्यांचं मत मांडतात आहेत, तर त्यामुळे त्याला आम्ही फार काही गांभीर्य घेत नाही, त्यामुळे हा प्रश्न इथं बनत नाही. आता कोणावर आहे ते त्याला मला काही ते मी काही काही हे नाही आहे ना, भविष्यवाला नाही आहे, त्यामुळे मी त्याच्यावरची काय टिप्पणी करू. बिलकुल आम्ही काल त्याच्यातला मार्ग तोच काढलेला आहे की आम्ही काल त्यांनी कुठल्या मेरिटच्या जागा घ्याव्यात, आम्ही कोणत्या घ्याव्यात, त्याच्यावरचा काल आम्ही अंतिम जी समिती आमची जी तयार केली होती जागा वाटपाची त्याचं अंतिम काम आम्ही काल केलेलं आहे आणि हायकमांडकडे आम्ही हे सगळे प्रस्ताव दिलेले आहेत, हायकमांडनी काय निर्णय घ्यावेत त्याप्रमाणे आम्ही सगळेजण वागू. आपण विदर्भामध्ये काँग्रेसने लोकसभेला चांगला परफॉर्मन्स केला, त्या ह्याच्यावरती आपण विदर्भामध्ये जागा वाटताय पण शिवसेना तिकडे अडमोठीपणा करते असं आहे का? बघ, कोण आडमोठी करते काय असा आरोप मला करायचं कारण नाही, मेरिटप्रमाणे जागेचं वाटप व्हावं जेणेकरून महाराष्ट्र द्रोही जे भाजपचं सरकार आणि एकनाथ शिंदेचं सरकार महाराष्ट्रात आहे ते काढायला सोपं होईल, एवढा सल्ला काँग्रेस पक्षाचा आहे. ज्या प्रकारे आता वाद वाढत चाललेले आहेत, वाद होत आहेत, मी सांगितलं की कुठला वादच नाही, पण तुम्ही वाद कशाला वाढवता? थँक्यू. ठाकरे गटामध्ये कुठलाही वाद नाही अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे.